समुद्रपूर गावापासून 1 किलोमीटर अंतरावर लाहोरी पुलाजवळ कुटुंबियांना आढळला मृतदेह। वाघाडी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा 5व्या दिवशी मृतदेह आढळून आल्याने 4 दिवसांपासून सुरू असणारा शोध कार्यास अखेर यश मिळाले। घटनास्थळापासून 1 किलोमीटर अंतरावर लाहोरी पुलाजवळ 100 मीटर अंतरावर सोमवारी 26 जुलै रोजी महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना मृतदेह आढळून आला। 22 जुलैला वाघाडी नदीच्या पुरात रंभाबाई नामदेव मेश्राम वय 70 वर्ष वाहून गेल्या होत्या। शुक्रवारी 23 जुलै रोजी दिवसभर SDRF चे पथकच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू होती, मात्र शोध पथकाला 4 दिवस उलटून देखील महिलेचा शोध लागला नव्हता। त्यानंतर दिनांक 24 जुलैला हुगुस जवळील धानोरा येथे नदीच्या काठावर एक पुरुष व एक महिलेचा मृतदेह सापडला। सदर मृतदेहाचे फोटो आमदार समीर कुणावार यांना आल्याने ते फोटो सदर महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीला दाखवण्यात आले। मृतदेहांची परिस्थिती पाहता ती ओळखण्याच्या पलीकडे होती, मात्र मृतदेह 35 वर्षांच्या वयोगटातील असल्याने आणि इतर माहितीवरून त्या महिलेची ओळख समजण्यात वेळ लागला नाही। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी समुद्रपूर ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार, 6 पोलीस उपनिरीक्षक मनोज बोरले, हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र तोमर, अमोल चौधरी, सुमेद आगवाले इत्यादी पोहोचून मृतदेहांचा पंचनामा केला। घटनास्थळी तहसीलदार राजू रंग उपस्थित होते, तर SDRF चे माध्यमातून वणा नदीच्या पात्रात सुरू असलेला शोध मोहीम थांबवण्यात आली। MCN न्यूज करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा।